नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा निपुण भारत अभियान आपल्याला अध्ययन अभ्यास सर्वेक्षणची चाचणी घ्यायची आहे तर ते चाचणी कशाप्रकारे घ्यायची सविस्तर माहिती संपूर्ण मार्गदर्शन एवढं जर आपण पाहणार आहोत त्यासाठी एवढं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडलात लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करू नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला तर बघा निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण कार्यवाही इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी विषय न्याय व न्याय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावर निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन डी पीडीएफ स्वरूपात शिक्षकांसाठी उपलब्ध असणार आहेत सदर सर्वेक्षण हे सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांनी करावेचे आहे विद्यार्थी शिकत असलेल्या पूर्वीच्या पाठीमागील येतेच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित निपुण भारत अध्ययन अभ्यास संरक्षण साधन तयार करण्यात आलेले आहे येता दुसरी ते पाचवीला प्रथम भाषा गणित परिसर अभ्यास तृतीय भाषा या विषयांच्या शिक्षकांनी आपण अध्यापन करत असलेल्या विषयाच्या संरक्षण साधनाची एकच प्रिंट अथवा फोटो कॉपी करण्यात यावी प्रति विद्यार्थी सर्वेक्षण साधने प्रिंट अथवा फोटो कॉपी करण्याची गरज नाही म्हणजे आपल्याला फक्त एकच एक पी डी एफ डाउनलोड करायचे आणि त्याची प्रिंट काढायचे आहे प्रति विद्यार्थी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी एक एक पेपर डाउनलोड करायची गरज नाही आहे सदर सर्वेक्षण प्रत्येक विद्यार्थीने आहे मौखिक स्वरूपात घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला ते मौखिक स्वरूपात घ्यायचे आहे मात्र काही प्रश्नांच्या कृतीच्या बाबतीत लेखी प्रतिसाद घ्यायचा असल्यास तो विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये किंवा अखेर अखेर ताव पेपरवर घ्यावा निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करताना वर्गात तणावमुक्त वातावरण राहील याची काळजी घ्यावी सुरुवात करण्यापैकी येत्यांना या विषयाने आवश्यक असले साहित्य शिक्षकांनी उपलब्ध करून ठेवावे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांनी आवश्यकनुसार आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षकांची मदत घ्यावी सर्वेक्षण साधनातील प्रश्न विद्यार्थ्याला क्रमवार विचारावे अथवा सोडवण्यास सांगावे सर्वेक्षण साधनात दिलेले प्रश्न कृती चित्र उदाहरणे परिच्छेद इत्यादी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना दाखवावेत किंवा फलकावर लिहावेत विद्यार्थ्याला प्रश्न कृती सोडवण्यासाठी अथवा उत्तराचा प्रतिसाद देण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा विद्यार्थी काहीच प्रतिसाद देत नसेल तर पुढील प्रश्नाकडे कृतीकडे जावे निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधनामध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन करण्यासाठी मूल्यांकन रुब्रिक रुब्रिक देण्यात आलेले आहे प्रत्येक विद्यार्थ्याला विषय न्याय अध्ययन विषयातील प्रत्येक प्रश्नांच्या कृतीच्या प्रतिसादाची नोंद निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण नोंद पत्रकामध्ये शिक्षकांनी करावी ही नोंद अध्ययन निष्पत्तीने प्रश्न विचारून आलेल्या प्रतिसादानुसार रुब्रिक रुब्रिकमधील निरक्षेनुसार त्या ते त्यावेळी करावी सोबत निपुण भारत अध्ययन अभ्यास संरक्षण नुसती नोंदपत्र जोडण्यात आले आहे तर बघा आपल्याला हे ही, ही चाचणी कशी घ्यायची आहे तर आपलं समजा आपल्या वर्गामध्ये जर दहा विद्यार्थी असतील तर आपल्याला दहा विद्यार्थ्यांची चाचणी घ्यायची आहे तर आपल्याला एक पी डी एफ डाउनलोड करायची त्याची प्रिंट करायची आणि सर्व विद्यार्थ्यांना आपल्या एका एक एक विद्यार्थ्याला उभं करून त्याला सर्व प्रश्न तोंडी आपल्याला विचारायचे आहे आणि त्या त्या पी डी जसे जसे कृती आहेत त्या तशीचं कृती त्या करून घ्यायच्या आहेत जर एखादं उदाहरण लेखी स्वरूपात असेल तर त्याच्या वहीमध्ये सुद्धा आपण सोडून घेऊ शकतो किंवा त्याला तोंडी आपण विचारू शकतो तर अशा प्रकारे आपण सर्व विद्यार्थ्यांचे चाचणी ही घ्यायची आहे तर बघा तुम्हाला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद